काही उमेदवार ह्या भागात राहायचं, काही उमेदवार त्या भागात राहायचं असं नियोजन करणार आहे. कारण आता फक्त 7 दिवस निवडणुकीला उरलेले आहेत. जागा वाटपचं फॉर्म्युले ठरलं, पदांचं काय फॉर्म्युले ठरलं? जागा वाटपांचा पण फॉर्म्युले ठरले. 18 उमेदवार माझे, 18 उमेदवार त्यांचे, आणि 18 च्या 18 निवडून येणारे सभापती असणार. सहमतीने निवडणार ठरवले. फॉर्म्युला नाही, वाटाघाटी नाही, काही नाही, काही नाही. राज्यामध्ये जी महाविकास आघाडी, ती महाविकास आघाडी रुजवण्याचं काम आम्ही या तालुक्यामध्ये केलेलं आहे. वेगळं काही केलं नाही. गुरु शिष्याची जोडी एकत्र आलेली, काही गुरुचं शिष्याला म्हणजे शिष्याचं गुरुला काही गिफ्ट असेल का निवडणूक द्यायला? अरे गिफ्टच आहे ना. कारण कसं, गुरु आणि शिष्य दोघांच्या मनात एक सल होती की आपण ठीक आहे, राजकारणात काही गोष्टी टाळता आल्या नाही, आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला सामोरं गेलो. पण आमच्या त्यांच्या पण मनात आणि माझ्या पण मनात सल होती की आपण कुठंतरी आता थांबलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. हे शेवट आम्ही एक संघ राजकारण केलेलं आहे. म्हणजे राजकारणातले बरेच बारकावे, बरेच गोष्टी मी औटी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकलेलो आहे. आणि राजकारणात खऱ्या अर्थाने बऱ्यापैकी आम्हाला संधी देण्याचं काम केलेलं आहे. एक काळ असा होता, या तालुक्याचा प्रत्येक निवडणुका असू, संघटनात्मधल्या गोष्टी असू, त्या गोष्टीवर म्हणजे डोळे झाकून विश्वास तो माझ्या औटी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलेला होता. ही भावना आमच्या मनात होती. मी सुद्धा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर त्यांच्या लक्षात येत नाही, मला माहीत नाही. मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी एका कार्यक्रमात होतो, सुप्याच्या एका कार्यक्रमात होतो, मला त्यांचा अभिनंदनाचा फोन आला. पण तो फोन मी कार्यक्रमात असल्यामुळे घेता आला नाही. पण ते आज पण माझ्या मनात राहिला, आपल्याला फोन घेता नाही आला. ठीक आहे, आपल्या समाजात काय चित्र होतं, पण प्रत्येक माणसाला एक मन असतं, प्रत्येक माणसाला एक हृदय असतं की अरे आपण एकत्र राहिलो ह्या सगळ्या गोष्टी. पण त्या गोष्टी आम्ही 100% आज आमचं म्हणजे माझ्या दृष्टीने आजचा दिवस हा राजकारणापेक्षा माझ्या व्यक्तिगत जीवनात एक महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण आमचा जो दुरावा निर्माण झालेला होतो, दुरावा या निमित्ताने एकत्र आलेला आहे. लोकसभा निवडणुकीचे आपण उमेदवार आहात त्या दृष्टीने? नाही, आता आम्ही बोलणार नाही ना ती बोलते. असं आहे की महाविकास आता आम्ही एक संघ झालो. त्यांनी काही राजकारणाविषयी सांगितलं की नगरपंचायतीची निवडणूक असू, तर ग्रामपंचायतीची निवडणूक, आणि ते सुधारून घेणार ना. आता आम्ही मनाने एकत्र झालेलो आहे. आम्ही नगरपंचायतीची निवडणुका आता निवडणूक तर झाली, पण पुढील सत्तेमध्ये कसं यायचं, एकत्र आलो ना आम्ही, एका जीवाने एकत्र आलेलो आहे. म्हणजे ही महाविकास आघाडी जशी राज्यात आदरणीय पवारसाहेब, उद्धव साहेब असू, त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात असू, एक संघपणे लढतात, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा एका ताकदीने या ठिकाणी. ठीक आहे, आमच्या काही राजकारणात राजकीय प्रवाहात चुका झाल्या असत्या, त्या आम्ही दुरुस्त करणार आहे ना. परकीय शक्तीचा हात आहे, आपण असं म्हणजे आपण लोक डायरेक्ट खासदारांच्या दिशेने. आम्हाला काय आता साहेब बोलल्यानंतर मी त्या शक्तीवर बोलणं चुकीचं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने तालुक्यात चांगल्या पद्धतीने सुखी संसार करणार हे सांगतो तुम्हाला. तालुका असा अभिमानी आहे आपला? हाच बरोबर, तालुका हा आदरणीय सेनापती बापटांचा तालुका आहे. 1200 ऋषींची भूमी या तालुक्याने अण्णासाहेब हजारेंनी दिल्ली झोकवली आहे. हा तालुका सगळा स्वाभिमानी, ज्यावेळेस आमच्या स्वाभिमानावर कुठेतरी घाव घातला, त्यावेळेस आम्ही एकत्र येणंच गरजेचं होतं. आम्ही एकत्र आलो आणि आम्ही असेच या पुढील काळात सुद्धा एक संघ एकत्र राहणार. त्याच्यामुळे त्याची चिंता काही कोणी जास्त करू नका. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? आता मी तुमची कारणामध्ये इथलं विनोदाचं वाचतो की वस्तुस्थिती आपण आणि म्हणून उद्या स्थानिक पातळीवर कोणीतरी हस्तक्षेप करतोय, अमुक होत आहे, तमुक होत आहे, ठीक आहे, नाही होत असतं, परंतु हे कुठंतरी एका मर्यादेच्या बाहेर जात आहे की काय? आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ना, काही असेल तर आम्हाला, आम्ही त्यांना खासदार करण्यामध्ये आमचा वाटा आहे. त्यांनी रांजणगावच्या एका कार्यक्रमात जाहीरपणे कबूल केलेलं आहे, जाहीरपणे कबूल केलेलं आहे. आज असं काय घडलं? आजच असं काय घडलं की आमच्या कुबड्या नको आहेत? आम्हाला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही. आम्ही तर काय गेलो नव्हतो आमची कुबडी घ्यायला नाही. त्यांनाही शंका होती किंवा असावी. विजय औटी जी काही बोलत नाही, गप्प बसलाय, 3.5 वर्ष होत आले, नो कॉमेंट ऑन पॉलिटिक्स, याचा अर्थ कुछ तो गडबड आहे.
आणि मग पुसतो गडबड हे लक्षात आल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनं रिॲक्ट होत गेले. मी त्यांच्या रिॲक्शनचं आत्मपरीक्षण करत होतो स्वतःच्या मनाशी की काय चाललेलं आहे नेमकं. आणि मग मला जे काही वाटत होतं, मला जे घडवावं असं वाटत होतं ते आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घडवलं. नगरपंचायतमध्ये भाजपचं काम केलं त्यावेळेला. स्वाभाविकपणे कार्यकर्ता ज्या वेळेला एखाद्या उमेदवाराला मदत करतो राजकीय दृष्टीने निवडणुकीत, तो त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागायचा प्रयत्न करतो. आज राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात भूमिका बदलल्यानंतर त्याचे पडसाद तालुका पातळीवरती आज उमटलेले तुम्हाला स्पष्टपणे या निवडणुकीतून दिसत आहेत. आजपर्यंत ती संधीच आम्हाला मिळालेली नाही, कारण निवडणूकच कुठली झाली नाही. आणि त्यामुळं आज राज्यात महाविकास आघाडी अडचणीत असताना तिला अधिक बळकटी देण्याची जबाबदारी आमची आहे. आमची जबाबदारी ओळखून आम्ही या ठिकाणी वागतो आहोत. पारनेर तालुक्याच्या स्थानिक राजकारणात इतर तालुक्यातील नेतृत्वाचा जो हस्तक्षेप आहे त्याबद्दल काय सांगणार? दोन गोष्टी आहेत, मी तुम्हाला अगोदरही स्पष्ट केलं. मला अजूनही मी शोध घेणार आहे, म्हणजे प्रशांत गायकवाडांशी मी नंतर बोलणार आहे की नेमकं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा खजिना कुठे ठेवलेला आहे आणि त्या खजिन्यामध्ये काय ठेवलेलं आहे असं, की जेणेकरून स्वतःला खूप मोठं समजणारी माणसं इथं येऊन हस्तक्षेप करतायत. या तालुक्यातली माणसं नामर्द आहेत का? आमचे सहकारी ज्यांना आज आम्ही उमेदवारी दिल्या ते आमच्या सहकारी संस्था चालवू शकत नाहीत का? हे कशा करता चाललंय सगळं? हेच तर समजून सांगायचं आम्हाला लोकांना, मतदारांना आम्हाला हेच समजून सांगायचं. हे चुकीच्या दिशेनं काही गोष्टी घडतायत, त्या रोखण्याची आवश्यकता आहे. आणि त्या वेळीच नाही रोखल्या, मला त्रास नाही झाला का? माझ्या नगरपंचायतीमध्ये आमदारांनी हस्तक्षेप केला नाही का? तुम्ही सगळ्यांनी उडाडोळ्यांनी पाहिला तर तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो. परंतु राजकारणामध्ये विरोध असतो, शत्रुत्व नसतं. आणि शत्रुत्व असताही कामा नाही. आमचे जावरेसाहेब इथं समोर उभे आहेत, ते आमच्या वॉर्डात दिवसभर बूथवर बसून होते. नंतर त्यांनी त्यांची ग्रामपंचायत लागल्यावर मला मेसेज टाकला, अजून मी जपून ठेवला की साहेब कॉल करू का? बसतील जाऊ का साहेबांकडे? तर मला म्हणलं माझ्या एवढ्याला उद्योग केला नसता तर आज ही वेळ तुझ्यावर कसा? निकालानंतर अस्तित्वात आली. आम्ही आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढलो, राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र लढले. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. ही महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत अशीच राहिली तर आम्ही असेच राहू. कार्यकर्त्यांच्या मनात खदखद निर्माण, सोशल मीडियातून पाहायला मिळतं, ते कशा प्रकारे आपण दूर करणार? कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खदखद निर्माण होणं ह्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. त्याचं कारण आम्ही 5 वर्ष आम्हीच एकमेकाशी बोलत नव्हतो. आणि मग त्यांना असं वाटतं की आम्ही कोणासाठी वाईट झालो? आज तुम्ही एक झाले. आता हे पॅनलचं जर तुम्ही नावं बघितले, त्यात लंके आडनावचा एखादा उमेदवार आहे का? आवटी आडनावचा एखादा उमेदवार आहे का? माझ्या घरातला कोणी उमेदवार आहे का? आम्ही कोणासाठी करतोय सगळं? आम्ही कोणासाठी करतो? आमच्या कार्यकर्त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळावी. त्यामुळं आम्ही अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथंच सकाळी आम्ही भेटलो, सगळा विषय फायनल करूनच इथून उठलो. पहिली फिरीन, दुसरी फिरीन, तिसरी फिरीन, ह्याचा खेचीन ओढावडी हे प्रकार केले नाहीत. त्याच्या मागे काहीतरी लॉंग टर्म पॉलिटिक्स आमच्या डोक्यात असेल. सगळे उपलब्ध आहेत, काय चिंता करू नका. कोणी कुठं जात नसतं. तुम्ही नाही त्या गोष्टींची फार काळजी करता. युतीमध्ये बरेच नाराज, कारण युती ही काल झालेली, त्याच्यामध्ये शिवसेनेवाले बरेच उमेदवार नाराज झाले, राष्ट्रवादी बरेच उमेदवार नाराज झाले. आणि जे इच्छुक होते किंवा अन्य नेते या ठिकाणी अनुपस्थित आहे, म्हणून तो प्रश्न साहजिक. तुम्ही जे म्हणता ना, राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार जे नाराज आहेत, शिवसेनेचे नाराज आहेत, नाराजी वगैरे काही नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. हे सगळं एकत्रित आनंदाने झालेलं आहे, सगळ्यांची भावना एक होती. ज्यावेळेस आम्ही त्या निर्णयावर आल्यानंतर मी प्रत्येकाशी चर्चा केली, आमचा निर्णय झालेला होता पण प्रत्येकाशी चर्चा केली काय करायला पाहिजे. अशी जर आपल्यासमोर आपल्याला आपल्या नेतृत्वाने सांगितलं, आपल्याला महाविकास आघाडी झाली पाहिजे, प्रत्येकाचं एकमत होतं,
वाटाघाटी करू नका, तडजोडी करू नका, काय करायचे ते करा, पण ही महाविकास आघाडी झाली पाहिजे, त्यामुळे ती खतखत नाराजी विराजी काय नाही असं काही, पण तुम्ही डाव टाकायचा नाही. दुसरं एक गोष्ट मी स्पष्ट करतो, काय होतं राज्यामध्ये 3-4 वर्षे या राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, आणि ती महाविकास आघाडी आदरणीय पवारसाहेब असो, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्यामध्ये 2.5 वर्ष आदर्शपणे कामकाज केले, आणि त्याच धर्तीवर आज खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सहकारातली पहिली निवडणूक, आणि त्या सहकारातल्या पहिल्या निवडणुकीला सामोरं जात असताना राज्यातली शिस्तसुद्धा आपण तालुक्यामध्ये पाळली पाहिजे ह्या हेतूने आम्ही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पुरस्कृत शिवसेना असू किंवा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस असू, सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी तालुक्यामध्ये महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही 18 जागा शेतकरी पॅनलच्या नावाखाली या ठिकाणी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि त्याचा या ठिकाणी मुहूर्त मिळवलेली आहे. येणाऱ्या पुढील निवडणुकासुद्धा पंचायत समिती असू, जिल्हा परिषद असू, कुठल्याही निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे, कारण ही 1-4 वर्षापासूनची खतखत होती. आम्ही सर्व एकत्रित काम करणारे आम्ही सगळे मंडळी होतो. त्या ठिकाणी आदरणीय विजयराव उटीसाहेब या तालुक्यामध्ये 15 वर्ष एकदम आदर्शपणे या ठिकाणी या तालुक्याचा कारभार चालवला आहे, त्यांच्याच बरोबर या बरोबरीने आम्ही खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र काम केलं आहे, आणि आपण नंतर राज्याच्या निवडणुकीत काही बदल घडल्यानंतर मी राष्ट्रवादी पक्षाचा विधानसभेमध्ये उमेदवार झालो, आदरणीय आवटी साहेब त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पार पाडली. तर नंतरच्या काळात पुन्हा एकदा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो, कारण आपण तालुक्यात एकत्र आलो पाहिजे ही भावना बऱ्याच वेळा माझ्या मनात होती, आदरणीय आवटी साहेबांच्या मनात होती, पण आज कुठलं तरी एक माध्यम लागते, कुठेतरी एक निवडणूक लागते, आणि ही निवडणूक आमच्यासाठी या तालुक्यासाठी महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी आज समजली जाणार आहे. येणाऱ्या सर्व काही निवडणूक आम्ही आदरणीय पवारसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी, उद्धवसाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पारनेर तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना यांनी संयुक्तरित्या पॅनल करून आपल्या तालुक्यातली सहकारातली सत्तास्थानं आपल्याच ताब्यात राहिली पाहिजेत, जिल्ह्यातून फारसा हस्तक्षेप त्याच्यामध्ये इतर कोणी करू नये, या समान भावनेचा धागा एकत्र बांधून आम्ही संयुक्तपणे पॅनल तयार केलेला आहे, जे आज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. या अगोदर या तालुक्यातल्या सहकारी संस्थांमध्ये काय घडलं हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीनं मागच्या काही कालावधीमध्ये, अलीकडच्या काळात प्रशांत गायकवाड असेल, त्याच्यापूर्वी काशीनाथ दाते सर असतील, अशा काही लोकांनी तिथं खूप चांगलं काम केलं, आणि ती संस्था खऱ्या अर्थानं आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणारी संस्था झालेली संस्था, भविष्यामध्ये आणखीन सशक्त होणारी संस्था म्हणून जिच्याकडे संपूर्ण तालुका पाहतो, आणि प्रत्येक शेतकऱ्याचा रोज काही ना काही निमित्तानं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क येतो, त्यांना न्याय मिळण्याच्या भूमिकेतून इथे आम्ही एकत्रितपणानं महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल या नावानं आम्ही 18 उमेदवार एकत्रितपणानं रिंगणात उतरवलेले आहेत, आणि आम्हाला जो काही पक्षादेश होता किंवा आमच्या मनात साचलेल्या ज्या भावना होत्या की आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून बाजूला सारण्यामध्ये किंवा आमच्या पक्षामध्ये फूट करण्यामध्ये ज्या राजकीय पक्षानं महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावली, ते लोकशाहीला धरून नव्हतं, भारतीय राज्यघटनेला अशा पद्धतीची लोकशाही अपेक्षित नाही, आणि हे कुठेतरी रोखण्याची गरज आहे. आम्ही ज्या पातळीवर काम करतो आहोत त्या पातळीपासून हे सगळं रोखायचं, आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीची बूज राखणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक नवीन संच, मग तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरखाली असेल, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरखाली असेल, या पुढच्या काळामध्ये आम्ही संयुक्तरित्या या ठिकाणी काम करणार आहोत.